विधायक नितेश राणे ने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि कल दिशा सालियान के संदर्भ में राज्य सरकार ने गंभीर कदम उठाया है। मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री का मन से आभार व्यक्त करता हूं, क्योंकि सुशांत हो या दिशा सालियान हो, इनके न्याय देने का काम राज्य सरकार करी है। उप मुख्यमंत्री अजित दादा पवार सरकारला आमच्या मनापासून आभार मानेन के दिशा सालियान असो सुशांत सिंह राजपूत असो यांना खरा अर्थाने न्याय देण्याचं काम आमचं राज्य सरकार करतं आहे। आम्ही गेल्या 3 वर्षापासून आम्ही सगळेजण जो पाठपुरावा करतोय आणि त्या दिशेने जात असताना गेल्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये SIT फॉर्म झाली आणि कालच 3 अधिकारी त्या संबंधित नेमले गेलेले आहेत। आता मला विश्वास आहे जे ह्या मर्डर प्रकरणामध्ये गँगरेप प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत जे मोकाट सगळीकडे सुटलेले आहेत स्वतःला 32 वर्ष म्हणून उगाच सगळ्यांमध्ये सहानुभूती मिळवत आहेत हे सगळे आरोपी आता पकडले जातील आणि योग्य पद्धतीने त्यांना शिक्षा मिळेल आणि दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय भेटेल एवढं मी ठाम विश्वास मला या निमित्ताने वाटतो। त्याचबरोबर मी एक सरकारला हेही मागणी करीन की माझ्या माहितीअनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्य सरकारने आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी, शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा जेणेकरून तो देश सोडून जाता कामा नये अशी मागणी मी राज्य सरकारकडे करीन। गँगरेप आणि मर्डर केसमध्ये मुलगा मुलावर आरोप असल्यामुळे वडील असं त्याला बचाव करणारच, कारण मुलगाच नालायक निघाल्यानंतर बिचारा वडील करणार काय। म्हणून जे काही नितेश राणे आरोप करताय जे काही शेवटी पुरावे आता आहेत आता SIT समोर येणार आणि त्यानंतर कळेल की हे नुसते आरोप होते की खरंच 8 जूनला आणि 13 जूनला मर्डर झाले होते की नाही।